वातावरणामध्ये सतत होणारा बदल, त्यामुळे शेती कशी करावी हा खूप मोठं आव्हान शेतकऱ्यापुढं आहे. तर त्याच्यामध्ये नवीन नवीन उपक्रम राबवून सतत होणाऱ्या बदलावरती आम्ही मात करण्याचा म्हणजे प्रयत्न करतो आहे. माझे नाव राजेंद्र सीताराम कापरे, माझे वय 45 वर्ष, मी शेती करतो. आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहतो. अहमदनगर जिल्हा हा अगदी ड्राय भाग म्हणजे दुष्काळी पट्ट्यामध्ये मोडतो. इथली जमीन सर्व डोंगराळ आहे आणि हलकी जमीन आहे, त्यामुळं पाणी जमिनीला खूप जास्त लागतं आणि पाणी जास्त लागतं त्यामुळे आणि पाणी कमी आहे त्यामुळे शेती करणं हे खूप मोठं आव्हान आहे इथल्या अहमदनगर जिल्ह्यासाठी लोकांना. 2005 आणि 2007, 2013, 2016 दुष्काळी खूप दुष्काळ पडला होता, म्हणजे पाऊस खूप प्रमाणात कमी होता. त्यावेळेस शेतीचा विषय तर नव्हताच, परंतु पिण्यासाठी सुद्धा पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. सर्व लोक बाहेरगावी शिमजोरीसाठी जायचे. हे आमची डाळिंब बाग आहे. या बागेसाठी आम्ही ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आम्हाला खूप पाण्याचा तुटवडा असतो त्यावेळेस खूप म्हणजे अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर नाबार्डच्या डिफ्युजर उपक्रमातून आम्हाला एक उपक्रम मिळाला, त्यातून आम्ही प्रत्येक झाडाला ड्रीप तर होतंच आमलं पहिलं, त्यामध्ये प्रत्येक ड्रीपखाली आम्ही मटके गाडले आणि त्या मटक्यामध्ये ते ड्रीपचं पाणी सोडून त्याचा झाडांना खूप मोठा फायदा झाला. आणि हे ड्रीप आहे त्याच्यामध्ये पाणी पडतं आणि ह्या पाण्यामुळं काय होतं, जी झाडाची मुळी आहे ती मुळी ह्या खाली मटक्याच्या शेजारी पूर्ण मटक्याला चिकटलेली असते. ज्यावेळेस ज्या झाडाला पाणी पाहिजे असेल ते पाणी ते याच्यामधून झाडाला मिळतं आणि त्याच्यामुळं काय होतं की पाण्याची बचत होते खूप मोठ्या प्रमाणामध्ये. मटक्यामुळे आमची बाग दुष्काळात सुद्धा तग धरून राहते. नंतरच्या काळामध्ये नाबार्डचे आणि पाणलोटचे काम आमच्याकडे भरपूर प्रमाणात झाले. अडवलं गेलं डोंगर माथ्यावरचं आणि त्यामुळं पाण्यामध्ये वाढ झाली. पाणी अडवल्यामुळं पाण्याची पातळी वाढली आणि त्याचा एक खूप मोठा फायदा आम्हाला झाला. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये वातावरण बदल काय आपल्या हातामध्ये नाही आहे, सतत बदलत राहणारच आहे. त्याच्यानुसारच आम्ही शेतीमध्ये बदल करून आम्ही हे सर्व साध्य करणार आहोत.